आजऱ्यातील बेकायदेशीर उत्खननावर कधी येणार बंदी? लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय, प्रशासनाचं मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये कोणते क्रशर कायदेशीर आणि कोणते क्रशर बेकायदेशीर आहे याचा काही उलगडा होत नाही, तर दाबील गावात नवीन क्रशरना परवानगी दिल्यानं ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामना करावा लागत आहे. या गावात 40 हेक्टरमध्ये घनसाळचे पीक घेतलं जातं, पण येथील क्रशर झाल्यास पिकासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. कोल्हापूर गोळानंतर आजरा घनसाळला GI मानांकन मिळालं आहे, कारण भूगर्भामध्ये विशिष्ट गुणधर्म या मातीमध्ये आहेत. ग्रामस्थांनी या क्रशरला विरोध का आहे या आणि यामुळे काय दुष्परिणाम होणार आहेत या संदर्भात ग्रामस्थांचं नक्की म्हणणं काय आहे ते पाहूयात. आजरा तालुक्यातील एक सध्या समीकरण दिसत आहे, क्रशर म्हटलं की आजरा, कारण क्रशर घालायचा सध्या इथे उद्योगपती आणि धनदडक्यांचा डाव आहे. आणि असेच एक आपल्याबरोबर दाबेगावचे रहिवासी आणि ग्रामस्थ आहेत, हे अक्षरशः फसलेले आहेत क्रशरच्या संदर्भात. आपल्याबरोबर एक गावकरी आहेत, ग्रामस्थ आहेत, काय म्हणणार आजोबा या क्रशरसाठी? माझं मत असं आहे, माझं नाव विठू पाटुकाराम पाटील साहेब. या गावाला आजपर्यंत म्हणजे आता माझं वय वर्ष 65 आहे, पूर्ण निसर्गाच्या पाण्यावर चाललेलं हे गाव, आजपर्यंत कधीही ह्या गावाला पाणी पिण्याच्या पाण्यामुळे वंचित राहिलेलं नाही. शासन एका बाजूनं पाणी देण्याचं काम करतंय आणि शासन दुसऱ्या बाजूनं परवानगी देऊन लोकांचा फार मोठा पाण्यापासून किंवा शेतीपासून वंचित राहण्याचं काम हे शासन करायला लागले. ह्याच्यावर कुठेतरी शासनानं वेळेत दखल घेऊन, गांभीर्याने दखल घेऊन ह्याच्यावर कुठेतरी शासनानं वेळेत जर ह्याचा निर्णय नाही घेतला तर आम्ही उद्या सकाळी गावकऱ्याच्या संघटनेमार्फत आम्ही सगळे लोक उपोषणाला सुद्धा बसू शकतोय. मग ह्याचं शासनानं कुठेतरी लवकरात लवकर ह्याचा विचार करावा आणि ह्या क्रेशर बंद झालं पाहिजे, एवढाच आमचा प्रश्न आहे. आणि काही करायला लागलं तरी आम्ही ह्या क्रेशरसाठी कुठेही जरी आम्हाला शासनाने नेलं तरी आमची जायची तयारी आहे. आमचं असं म्हणणं आहे, मी श्रावण वाजे दागिलवरून माझी डेप्युटी सरपंच बोलतो, की गोवा, सातारा, पुणे, सांगली या धनदाणग्यांनी इकडच्या लोकांच्या जमिनी शेतकऱ्यांच्या गोरगरीब कलर नैसर्गिक झाडे कलर फॅक्टरी काढणार किंवा नैसर्गिक झाडे लावणार आणि त्याच्यासाठी आम्हाला जमिनी द्या. जमिनी बिनकामाच्या असल्यामुळं, जंगली जमिनी असल्यामुळं लोकांनी त्या पैशाच्या लोभापायी लोकांना जमिनी त्यांना दिल्या आणि त्यानंतर त्यांनी लोकांना पडद्याआड ठेवून हे क्रेशर मशीन काढायचं आणि इथली जी नैसर्गिक संपत्ती आहे, म्हणजे फळझाडं असू दे किंवा काजू इतर इतर ह्या सह्याद्री पठारातल्या ज्या काही नैसर्गिक संपत्ती आहेत त्या लोप पावण्याची शक्यता आहे. तर ह्याचं प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष घेतलं पाहिजे. म्हणजे एक तर बघायला गेलं तर ग्रामस्थांना पासून धनदाणगे इथल्या जमीन हडपवतात, हे ग्रामस्थांनी एक मांडलं पाहिजे. तुमचं काय माझं मत असं आहे की इथल्या जे प्रशासन आहे, गावातली ग्रामपंचायत आहे, ती आमच्या विरोधात आहे आणि ती विरोधात असल्यामुळं सरपंच आपला मनमानी कारभार करतो. तुम्हाला विश्वासात घ्यायला नाही नाही अजिबात नाही. आम्हाला सांगितलं फॅक्टरी काढूया, कलर फॅक्टरी काढूया असं म्हणजे बाहेर न सांगितलं. आणि गोरगरिबांच्या जमिनी किंवा रस्ता जे आता त्यांनी काढले त्या रस्त्याला पैसे 500 रुपये 1000 रुपये असे दिले आणि त्या जमिनीतनं रस्ते नेऊन आणि ते पाणी या घनसाळच्या शेतीत ते प्रवाहानं सगळं येऊन त्या घनसाळच्या शेतीत आता लोप पावलेली आहे घनसाळमध्ये. आणि घनसाळमध्ये त्यांनी अजिबात काही ठेवलं नाही. दुसरी गोष्ट की सरपंच आम्हाला कायमच पाण्यात बघतात, म्हणजे आम्हाला ह्यांच्या आमच्या कायमच सततार मी त्यांच्या विरोधात उभा राहिलेलो काय. मग त्या विरोधामुळं ह्यांना संपवायचं असं त्या सरपंचाचं मत आहे आणि म्हणून त्यांनी हे क्रेशर काढलेलं. कुठेतरी राजकीय वैचारिक की बाजूला करून इथं गावासाठी तरी सरपंचांनी किंवा जे विरोधक आहे त्यांनी एकत्र येणं महत्वाचं आहे, कारण क्रेशर झालं तर वन प्राण्यासह ग्रामस्थांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. आपल्याबरोबर दुसरी आणि काय तुमचं म्हणणं आहे या संदर्भात? जरा थोडी माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीनं थोडंसं आम्ही निवेदन देण्याचं काम आम्ही केलं आहे संबंधित तहसीलदार, प्रांत ऑफिस आणि जिल्हाधिकारी. तर या संदर्भात शासन स्तरावर जर निर्णय नाही जर यांनी थोडंसं